नमस्कार मंडळी, इथं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपला हा जो व्हिडिओ आहे तो खास म्हणजे औरंगाबादकरांसाठी विशेष व्हिडिओ आहे, कारण आपण पाहत आहोत की औरंगाबाद म्हटलं की इंडस्ट्रीयल सिटी म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्रात नवे नवे तर या सिटीचं संपूर्ण भारतामध्ये इंडस्ट्रीयलच्या दृष्टीनं फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे आपल्याला दिसत आहे। आणि या सिटीचा आता नवीन एक प्रोजेक्ट सुरू झालेला आहे, गेले कित्येक वर्षापासून याचं काम सुरू आहे, ते म्हणजेच ऑरिक सिटी म्हणून। आणि या ऑरिक सिटीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये हे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होण्याचं काम सुरू आहे। आणि हे जे काम आहे तर हे काम DMICच्या अंडर सुरू आहे। DMIC म्हणजेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, हे जे दोन म्हणजे कॅपिटल्स जे आहेत सिटी आहेत यांच्या दरम्यान जे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होतं तर यांच्या अंडर म्हणजेच DMICच्या अंडर या ऑरिक सिटीची निर्मिती होत आहे। आणि ह्याचं काम जे आहे दोन भागामध्ये केलं जात आहे। तर हे दोन भाग कुठले, एक भाग म्हणजे बिडकीन आणि दुसरा भाग म्हणजे शेंद्राय माडेशी, या दोन भागामध्ये या सिटीला डेव्हलप करण्यात येत आहे। तर आजचा हा व्हिडिओ खास याच भागामध्ये आपण म्हणजेच जो दुसरा भाग जो आहे शेंद्राय माडेशीचा भाग, तर या भागावरती आपण फोकस करण्यासाठीचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे की अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा। तर आपण जे आता ज्या ठिकाणी उभे आहोत या बाजूला म्हणजे असा जो जात आहे औरंगाबाद जालना हा महामार्ग आहे। आणि हे जे दिसत आहे इथून दिसणार नाही आपल्याला, पुढे जाऊन पाहूया आपण। हा रेल्वे ट्रॅक आहे औरंगाबाद म्हणजे इकडं जालन्याकडे जातो आणि इकडल्या बाजूला आपल्याला औरंगाबादकडे जात असताना हा रेल्वे ट्रॅक दिसत आहे। या रेल्वे ट्रॅकवरतीच हा औरिक सिटीचा म्हणजेच औरिक सिटीसाठी जाण्यासाठीचा हा या ठिकाणी ब्रिज बनवलेला दिसत आहे। तर मंडळी, हे पाहत आहोत आपण औरंगाबाद जालना हा महामार्ग आहे, इकडून औरंगाबादवरून येतो आणि असा हा महामार्ग इकडं जालन्याकडे जातो आहे। तर यांच्या दरम्यान म्हणजेच हा जो परिसर आहे शेंद्राय माडेशीचा जो ब्रिज आहे तो ब्रिज या बाजूला आहे आणि तिथून उतरल्यानंतर अशा पद्धतीनं आपण हा औरिक सिटीकडे म्हणजेच या शेंद्राच्या भागामध्ये डेव्हलप होत असलेली औरिक सिटी हे या ठिकाणी आपण त्यांचा बोर्ड पण पाहू शकतो। आणि पुढे गेल्यानंतर दोन आपल्याला रस्ते फुटतात, एक म्हणजे समृद्धी गेट, विशेष म्हणजे उजव्या बाजूला जर गेलो आपण समृद्धी गेटकडे जातो आणि दुसरा म्हणजे जयपूर गेटकडे जातो। अशा पद्धतीने इथून दोन भागामध्ये हा ब्रिज ओलांडल्यानंतर आपल्याला रस्ता फुटतो। तर मंडळी, आपण अशा पद्धतीनं या ब्रिजवरून आपण औरिक सिटीमध्ये एंट्री करू शकतो। आणि आपण आज दुसऱ्या भागामध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत की दुसऱ्या भागामध्ये ह्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट किती प्रमाणात झालेला आहे, म्हणजेच तो भाग म्हणजे शेंद्राय माडेशी। तर तसं पाहता दोन भागामध्ये ह्याचं काम जे मागे सांगितल्याप्रमाणे सुरू आहे, एक म्हणजे जो बिडकीनचा जो भाग आहे तो 7,500 एकरमध्ये या भागाची निर्मिती होत आहे, म्हणजेच या औरिक सिटीच्या इंडस्ट्रीयल भागाची निर्मिती होत आहे। आणि त्याचबरोबर दुसरा जो फेज इकडल्या भागाचा जो म्हटलं तर शेंद्राय माडेशीचा 2,500 एकरचा हा एरिया डेव्हलप केला जात आहे आणि एकूण अशा पद्धतीनं 10,000 एकरमध्ये ही औरिक सिटी निर्मिती होत आहे। औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी म्हणून या सिटीला नाव देण्यात आलं।
तर मंडळी, आताच आपण या ब्रिज खाली असलेला हा जो रेल्वे ट्रॅक आहे, तर ह्या रेल्वे ट्रॅकवरून जी ट्रेन पास होताना पाहिलेली आहे. मित्रांनो, इथून जर पाहिलं तर आपल्याला ह्या संपूर्ण सिटीचं व्ह्यू घेता येईल. थोडंसं वरती चढावं लागेल आपल्याला, आणि जे आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत काही पूर्ण झालेल्या आहेत आणि काहीचं काम या ठिकाणी आपल्याला सुरू असलेलं दिसत आहे. तर ह्याचं आपल्याला एक व्ह्यू घेता येईल या ठिकाणावरून. तसं पाहता या म्हणजे ऑरिक सिटीमध्ये आपल्याला बरेचसे विदेशी जे व्यापारी आहेत किंवा विदेशी कंपन्या आहेत ह्यासुद्धा गुंतवणूक करत असताना आपल्याला दिसत आहेत. मंडळी, या बाजून आपण जो ब्रिज पाहिला, या ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर आपण येऊन पोहोचतो या चौकामध्ये. एक्झॅक्ट ह्या चौकामध्ये आल्यानंतर आपल्याला दोन मार्ग दिसतात, एक या बाजूला डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला जाणारा मार्ग आहे. तर पाठीमागं पण आपण पाहिलं की डाव्या बाजूकडे जे जयपूर गेटकडे घेऊन जातो आणि उजव्या बाजूला जे आहे म्हणजे या बाजूला समृद्धी महामार्ग म्हणजे समृद्धी गेटकडे घेऊन जातो. समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी आपल्याला टच होता येईल. तसं माझ्या माहितीनुसार तरी या ऑरिक सिटीला सध्या तरी इथल्या भागामध्ये समृद्धी महामार्गाचं इंटरचेंज नाही आहे. सध्याच्या तरी या ऑरिक सिटीसाठी जे सावंगीचं जे इंटरचेंज आहे, तर ह्या सावंगीच्या इंटरचेंजवरून समृद्धीवर इंटर होता येईल. आणि इकडल्या बाजूला जो जयपूर गेटकडे जातो आहे हा रस्ता, आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये इकडं आपल्याला बऱ्याचशा कंपन्या पाहायला मिळतील. उजव्या बाजूला जे समृद्धी गेटकडे जाणारा जो रस्ता आहे, या भागामध्ये सध्याच्याला डेव्हलपमेंट झालेलं नाही. कंपन्यांची संख्या जी आहे ती कमी आहे. तर आपण सध्या जयपूर गेटकडे जाणार आहोत, नंतर आपल्याला समृद्धीवरती जायचं आहे, म्हणून आपण समृद्धी गेटकडे जाणार आहोत. इथं पाहत आहोत ही भव्य अशी या ठिकाणी पाण्याचे टँक म्हणजे टाकी जी म्हणतो आपण, इथं आपल्याला निर्मिती होत आहे तिची, हे पाहूया आपण. या ठिकाणी म्हणजे या ऑरिक सिटीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला जागोजाग असे एक म्हणजे चौक निर्माण केलेले दिसत आहेत. हे चौक एकदम भव्यदिव्य असे निर्मिती केलेले दिसत आहेत प्रत्येकच ठिकाणी. आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन बऱ्याचशा प्रमाणामध्ये झालेलं आहे. काही ठिकाणी नियोजन सुरू आहे, काम सुरू आहे. आणि ह्या ठिकाणी हेच पाहूया की ह्याचं आणखीन सुशोभनाचं काम बाकी आहे, परंतु ह्याचा जो एरिया आहे फार विस्तृत असा एरिया आहे.
त्याचे लाईट्स व्यवस्था वरती पण पाहतोय एकदम छान आहे. आणि त्याचबरोबर इथं कसलं तरी पुढं फाऊंटन म्हणा किंवा गार्डन निर्मिती अशा पद्धतीचं हे नियोजन होणार असेल भविष्यामध्ये. आणि आजूबाजूनं जे पाहत आहोत ह्या काही ठिकाणी कंपन्या सुरू पण आहेत, त्याचं काम पूर्ण होऊन यांचं प्रोडक्शन पण सुरू झालेलं आहे काही ठिकाणी. अशा पद्धतीने इथं पाहतोय हे नवीन कंपनी या ठिकाणी निर्मिती होत आहे, त्यांचं काम सुरू आहे, म्हणजे कंपनी उभारण्याचं काम सुरू आहे. अशा पद्धतीने आपल्याला आणखीन बरीचशी जागा खुली दिसत आहे. परंतु जे मोठे गुंतवणूकदार आहेत तर ह्यांनी जागा पण या ठिकाणी म्हणजे घेतलेली असेल आणि त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीच्या वर्कला म्हणजे कंपनी निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात पण झालेली असेल. म्हणजे खास करून विदेशातील लोकसुद्धा म्हणजे विदेशातील कंपन्यासुद्धा या भागामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करत आहेत, त्यामुळं या जागेला व्हॅल्यू पण तेवढ्याच प्रमाणात निर्माण झालेला आहे किंवा व्हॅल्यू आलेला आहे. मंडळी आपण पाठीमागून आल्यानंतर इथं आपण जे आलो होतो जयपूर गेट, जयपूर द्वार हे वरती दिसते आपल्याला. या जयपूर गेटपाशी आलेलो आहोत आणि या जयपूर गेटपासूनच आपल्याला शेंद्रा एमआयडीसीकडे जाणारा रस्ता, म्हणजे हा परिसर शेंद्रा एमआयडीसीचाच आहे. पुढे मुख्य जी शेंद्रा एमआयडीसी सुरुवातीला निर्मिती झालेली आहे या औरंगाबाद दरम्यान, तर फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत ह्या ऑरिक सिटीच्या ऑफिसमध्ये. हे जे साईडचं ऑफिस आहे तर या साईडच्या ऑफिसमध्ये आणि ह्याचं म्हणजे संपूर्ण काम जे आहे पूर्ण झालेलं आहे. आतमध्ये ऑफिसचं वर्क पण चालू झालेलं आहे, अगदी भव्य संपूर्ण काचेचंच आपल्याला चहूबाजूनं पाहता येईल. हे काचेचंच बनवलेलं हे ऑफिस आहे, एकदम सुंदर भव्य आणि असं आपल्याला अट्रॅक्टिव्ह असं ऑफिस या ठिकाणी निर्मिती झालेली दिसत आहे ऑरिक सिटीची. याच्यावरती पण एक सर्व बाजून आपण दृष्टिक्षेप टाकूया. समोरच्या बाजूला आपण आलेलो गेट नंबर 1 आलेलो आहोत आपण, आणि आजूबाजूनं जे असतील समजा 2-3 गेट जे काय आहेत त्यांचे, तर आपण ह्या समोरच्या गेटच्या बाजूनं आपण शूटिंग घेऊन पाठी. Thank you.
तर मित्रांनो आपण या ऑरिक सिटी ऑफिसच्या बॅक साईडला आलेलो आहोत. बॅक साईडनं अशा पद्धतीनं हे ऑफिस दिसत आहे पा, एकदम क्लास लुक आपल्याला बॅक साईडनं पण घेता येईल असो. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की ऑरिक सिटी जे DMICच्या अंडर निर्मिती होत आहे आणि ही जी दोन भागामध्ये निर्मिती होत आहे, एक म्हणजे जो पाठीमागचा म्हणजे याच्या बाजूचा जो भाग आहे तो सर्वात विस्तृत भाग 7,500 म्हणजे एकर एवढ्या एरियामध्ये आपल्याला त्या भागाची निर्मिती होत आहे, तो भाग म्हणजे बिडकिन परिसरातला. आणि दुसरा जो भाग आहे जो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तो म्हणजे शेंद्रा MIDCचा जो भाग आहे, या भागामध्ये 2,500 एकर एवढ्या एरियामध्ये ही डेव्हलपमेंट होत असलेली ऑरिक सिटी आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आणि अद्यापही आपल्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय बाय.